पाडळसे या गावात बसस्थानकावर तातडीने गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र अद्याप पावेतो सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले नाही. म्हणून आता तातडीने या ठिकाणी गतिरोधक बसवले नाही तर रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी दुपारी 1 वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. ब्रहानपूर ते भुसावळ या मार्गावर पाडळसे गाव आहे. या पाडळसे गावाजवळ बसस्थानकावर वळण आहे. नुकतेच या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र या बसस्थानकाजवळ वाढती वर्दळ पाहता येथे गतिरोधक आवश्यक आहे. म्हणून पाडळसे गावाचे माजी सरपंच खेमचंद कोळी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्याकडे अर्ज दिला होता व बस स्टँड परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. तातडीने येथे गतिरोधक बसवावे अशी त्यांची मागणी होती. मात्र या ठिकाणी अद्याप पावेतो गतिरोधक बसवण्यात आले नाही आणि येथे किरकोळ अपघात हे सतत होत आहेत. रविवारी देखील या ठिकाणी किरकोळ अपघात झाला आणि संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने येथे गतिरोधक बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. साधारण हा रस्ता जो आहे ब्रहानपूर भुसावळ राज्यमार्ग असून गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता तयार करण्याचं काम चालू होतं. आता या ठिकाणी पाडळसे गावामध्ये हा रस्ता समांतर झालेला नसून या ठिकाणी गतिरोधकाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु गेल्या 3-4 महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम यावर या ठिकाणी अर्ज आणि पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही. काही छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडतात. तसंच समोर या ठिकाणी पुढे शाळेच्या विद्यार्थ्यांचा रस्ता आहे. तिकडे पलीकडच्या याच्यामध्ये या ठिकाणी सुद्धा गतिरोधक नसल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तेव्हा या ठिकाणी आता गतिरोधक कधी बसवले जाता याकडे लक्ष लागले आहे.